महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत खारघर येथे आणि आज आपण भेटणार आहोत देसी करीचे मालक प्रभाकर देवकर यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार सर. आम्हाला सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुमचे हॉटेलची स्थापना कशी झाली. आम्हाला आम्ही सर्व घरात खवय्ये आहोत, त्याच्यात माझ्या पुतण्याची म्हणजे मुलगा मानतो मी त्याला, त्याची हाऊस होती की आपण रेस्टॉरंट उघडावं. आणि नंतर आम्ही थोडासा सर्वे केला इकडच्या एरियात कुठल्या प्रकारचं रेस्टॉरंट चालू करायचं वगैरे, हे विचार करून मग आम्ही देसी करी हे रेस्टॉरंट चालू करायचं ठरवलं. सर साधारण किती वर्ष झाले तुमच्या हॉटेलला? आमचं रेस्टॉरंट आता ऑगस्टमध्ये चालू केलं आहे, म्हणजे जुलै 25 नुकतंच चालू केलं. कशा प्रकारची फूड्स वगैरे मिळतात तुमच्या हॉटेल्समध्ये? तुर्तात आम्ही मालवणीवर भर घातला आहे आणि कोल्हापुरी स्टाईलचं पण जेवण आहे आणि बरंच म्हणजे लोकांना आवडलं आहे आणि दॅट इज आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे ते. आम्ही प्लॅन करतोय की आम्हाला सर्व प्रकारचे जे महाराष्ट्रामध्ये जे जे चांगले कुझिन आहेत म्हणजे ज्या ज्या भागाचे ते आम्हाला इंट्रोड्यूस करायचे आहे थोड्या एका अवधीमध्ये. मूळचे सांगलीकर असताना तुम्ही कसं काय म्हणजे मालवणच का निवडलं? आता मी मूळचा सांगलीचा जरी असलो तर आमची ही चौथी पिढी आहे मुंबईत आणि आमचा प्रायमरी बिझनेस आहे प्रेशस मेटल्स म्हणजे सोने चांदी प्लॅटिनम पेलेडियम असं वितळणे वगैरे. तर ह्याच्यात कसं आहे की मालवणी पद्धतीचं जेवण निवडणे कारण इकडे ह्या एरियामध्ये असं काही आम्हाला आढळलं नाही एखादं हाय क्वालिटी मालवणी फूडचं. आणि मालवणी जेवण असं लोकांना लगेच लोकप्रिय होतं, परत तुम्ही त्याच्यातून दुसरे नंतर पॉप्युलॅरिटी वाढल्यानंतर तुम्ही बाकीच्या भागातले कुझिनी इंट्रोड्यूस करू शकता म्हणून सुरुवातीला मालवणी चालू केले. सर आता तुम्ही बोलताना म्हटलात की आमचं गोल्डचं वगैरे बिझनेस आहे, त्या विषयावरती मी नंतर येतेच. सर्वप्रथम आपण हॉटेलच्या ह्याच्यावर बोलूया. इतके हॉटेल्स आहेत मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये पण भरपूर हॉटेल्स आहेत, पण त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही लोकांना जे रसिक आहेत खाणारे त्यांना कशा प्रकारची सर्विस देता? सर्विस मेनली कसं आहे की मला वाटतं वन टू वन इंटरॅक्शन हवं आहे कस्टमर बरोबर, कारण त्यांच्या आवडी निवडी तुम्ही काय सर्व करताय ते कसं व्यवस्थित टेस्ट आहे का आणि ऑथेंटिक टेस्ट आहे का. मालवणी जेवण बनवलं किंवा कोल्हापुरी बनवलं तर ते बरोबर त्याच पद्धतीचं आहे का तुम्ही मिक्सचर करून काय दिलं, तर ह्याचा फीडबॅक कस्टमरकडूनच मिळतो. बरोबर आहे. तरी पण म्हणजे पदार्थांमध्ये अशी काही विशेष डिश असेल की जी लोकांना इथली चव चाखण्यासाठी स्वतःहून खेचते असं काही विशेष नाही? मालवणी जेवणात जर पाहिलं तर तुम्ही नॉनव्हेजची पॉप्युलॅरिटी जास्त आहे. नॉनव्हेजमध्ये कसं मासे, परत कोळंबी, मटन, चिकन, ह्याच्यात ते म्हणजे मालवणी जेवण चांगलं असतं, त्याची टेस्ट कुठलंही डिश घेतलं तरी चांगलं लागेल. आणि आमच्याकडचं म्हणजे फॉर्च्युनेटली एव्हरीथिंग सगळ्याची टेस्ट चांगली लागते लोकांना आणि असं कोणी कुठे झालं नाही की लोकांनी हेच पाहिजे तेच पाहिजे असं ठरवलं नाही, ते दरवेळेला येतात काहीतरी वेगळं ट्राय करून जातात. रिस्पॉन्स छान आहे, तुम्हाला गर्दी दिसेल आणि लोकांचे इंटरव्ह्यू घेतले तरी ते तुम्हाला सांगतील मला असे डमी कस्टमर आणून बसवायला आवडणार नाही, कारण त्याने तुम्हाला ॲक्च्युअल तुमचं फीडबॅक समजणारच नाही. सर येत्या 5 वर्षात तुम्ही हॉटेलला म्हणा किंवा स्वतःला म्हणा कुठे पाहता? आम्हाला देसी करी हे ब्रँड डेव्हलप करायचं आहे, म्हणजे आम्ही रजिस्ट्रेशनसाठी पाठवलं आहे, त्याचा लोगो पाठवला आहे रजिस्ट्रेशनसाठी. आणि ब्रँड डेव्हलप करण्यामागे कारण असं असतं की तुम्हाला स्फूर्ती तुमची जात नाही, ती ताकद जात नाही तुम्हाला. हा ब्रँड डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारेच जेवण द्यायला लागेल, लोकांची आवड निवड बघायला लागेल आणि कायमचं त्यांचं मन राखायला लागेल थ्रू युअर फूड. सर आता मी तुमच्या त्या बिझनेसवर येते गोल्डच्या. गोल्डचा बिझनेस इतक्या वर्षानंतर केल्यानंतर कसं सुचलं की ह्या क्षेत्रात यावं?
गोल्डचा बिझनेस कसा होता की एक स्टॅग्नन्सी येऊ शकते, म्हणजे आता भाव वर खाली होतात, भाव कमी आले तर जोडधंदे काहीतरी असावेत. आणि बिझनेसमध्ये, कुठल्याही बिझनेसमध्ये मराठी माणूस काहीतरी करू शकतो हे आम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आणि म्हणजे वरच्या नंबरवर, म्हणजे अव्वल नंबरवर येऊन करू शकतो असं मला आम्हाला दाखवायचं आहे. सर, तुम्ही जे म्हणालात की मराठी माणूस बिझनेस करू शकतो, भरपूर आहेत मराठी, महाराष्ट्रामध्ये तर मराठीच आहेत म्हणा, पण या व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप कमी आहेत, तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश काय, मूळ म्हणजे काय, तुम्ही कुठल्याही बिझनेसची जाणकारी व्यवस्थित घ्यायला पाहिजे. कोणी सांगितलं म्हणून करायचं असं नाही. तुम्हाला इन्फॉर्मेशन त्या बिझनेसची नसेल, त्याची माहिती नसेल व्यवस्थित, तर तुम्ही त्याच्यात पडू शकत नाही. तुम्हाला अप्स अँड डाऊन्स आले तरी तुम्ही डिसअपॉइंट व्हायला नाही पाहिजे. परत त्याच्यात ट्राय करून व्यवस्थित आपला जोर लावून ते तुम्ही सक्सेसफुल करू शकता. देवकर सरांनी सांगितलं की अप्स आणि डाऊन्स म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कितीही चढ उतार आले तरी तुम्ही त्याला खचून न जाता प्रयत्नाने ते यश मिळू शकतं. म्हणजे तुम्ही व्यवसायामध्ये जरी सहभाग घेतला तर तो व्यवसाय निश्चितच कुठे ना कुठे तुम्हाला घेऊन जाईल, असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. मोलाचा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यांनी आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला आणि आपल्याबरोबर चर्चा केली, मुलाखत दिली, त्याबद्दल एक गोष्ट अति महत्त्वाची आहे. स्वच्छता हवी आहे, ॲम्बियन्स हवा आहे, लोकांचं मन प्रफुल्लित व्हायला पाहिजे. त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही एंट्री केली की तुम्हाला तुमचं मन प्रफुल्ल झालं की मग तुम्ही जेवणाची पण त्या प्रकारे अपेक्षा करून म्हणजे मन तृप्त होऊ शकतं तुमचं. पण रेस्टॉरंट व्यवसायामध्ये स्वच्छता, ॲम्बियन्स हे हवंच आहे, लागतातच. देसी कढीमध्ये रसिक पण आलेले आहेत, जे जेवणाची चव चाखणारे जे रसिक आहेत ते आलेले आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांचं देसी कढीबद्दल कसं मत आहे. नमस्ते. देसी करीमध्ये आम्ही नेहमी येतो, आम्हाला इकडचं फूड फार आवडतं, स्पेशली नॉनव्हेज वगैरे आम्ही खूप छान एन्जॉय करतो पूर्ण फॅमिली. लास्ट टाईम आम्ही इकडे कोंबडी वडे खाल्लेले, ते पण अगदी टेस्टी होते. आणि आज आम्ही फिशचं टेस्ट घेतोय, ती पण अगदी छान आहे. हो हो, आम्ही नेहमीचेच कस्टमर झालो, एकदा आलो पण नेहमीचे कस्टमर झालो इकडचे आम्ही. कसं वाटतं इकडचं? बरं वाटते. मी फर्स्ट टाइम आले पण मला खूप आवडलं, छान वाटलं, घरातल्या सारखीच चव आहे. मला विशेष म्हणजे कमर्शियली वाटत नाही, अगदी घरच्यासारखी टेस्ट वाटते. आणि फिशमध्ये अप्रतिम, अतिशय सुंदर, खूप आवडले त्यांचे मसाले, त्यांची सर्व करण्याची पद्धत आणि टेस्ट अतिशय सुंदर, खूप छान. तुम्ही कुठले आहात? मी बेसिकली विक्रोळीवरून आलो आहे माझ्या बहिणीला भेटायला. गाव पुणे जिल्हा. पुणे अतिशय, नाही मी पहिल्यांदाच खाल्लं इथलं, अतिशय सुंदर, खूप छान, खूप छान. देशी कढीमधील काही विशेष पदार्थ आपल्या समोर आहेत. एक चमचमीत मच्छी आणि चिकन सगळं आपल्या समोर ठेवलेलं आहे. आपण देवकर साहेबांना विचारूया की कशा पद्धतीने ते बनवलेले. फिश तंदुरी दिलंय, हे सुरमई रवा फ्राय आहे, हे वांगे सागोटी आहे, कोल्हापुरी टिक्का मसाला, कोंबडी वडेतले वडे आणि हे चपात्या. आणि सर, तुम्ही सांगितले की हे जे फूड तुम्ही बनवलेले आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल्स वगैरे टाकत नाही, कारण केमिकल कलर्स, आर्टिफिशियल कलर्स, आजिनोमोटो हे किंवा दुसरे काही आर्टिफिशियल असेल, केमिकल असेल, कलर्स असेल, हे तब्येतीला अपायकारक असतात. आणि लहान मुलं जेवायला येतात तर हे त्यांना हानिकारक व्हायला नको म्हणून आम्ही ते अजिबात ॲड करत नाही. आणि नॅचरल टेस्ट ज्या त्या म्हणजे फिशची किंवा चिकनची, मटनची, नॅचरल टेस्ट यायला पाहिजे, त्याचं फ्लेवर कुठल्या केमिकलमुळे यायला नको. मी महाराष्ट्रीयन टीम तर्फे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.